हॅलो अँड वेलकम, दिस इज डे टू. काल आपण कॅफेवर गेल्यानंतर मी जास्त काही रेकॉर्ड नाही करता आलं मला. सो दिस इज डे टू द मॉर्निंग. आय जस्ट फिनिश माय ट्रेनिंग आणि आता चाललो आहे आपण घरी. सो लेट्स गो होम. सो आता एक ट्रॅजेडी झाली असती, म्हणजे वी हॅव अ कॅफे जिथे सँडविच आणि कॉफी मिळते, पण सँडविचचा ब्रेड संपला आहे आणि हे मला माहितीच नाही. सो कॅफे उघडून मी सँडविचचा ब्रेड आणायला गेलो. डॅम, ट्रॅजेडी ब्रो, ट्रॅजेडी. सो ॲज यू मस्ट बी नोइंग, अनफॉर्च्युनेटली काही दिवसांपूर्वी काही चुकीची घटना घडली होती एक ऑस्ट्रेलियन रायडरसोबत. सो त्यासाठी जस्ट टू शो अ सपोर्ट ऑर काइंड ऑफ अ कॅन्डल मीट, वी रायडर्स आर गोइंग टू मीट ॲट अलगाव चौक टुडे इन पुणे. सो त्यासाठीच आपण हेल्मेट प्रिपेअर करतो. आय नो दिस इज नॉट द हेल्मेट वी यूज फॉर राईड्स, सॉरी, बट येस ॲज ऑफ नाव हे आपण यूज करणार आहोत. Because it's been a long time, I've not been riding and sagla band hai. So every day that I wake up, so I wake up in the night, man. Every day that I wake up, I can never see quite clear. When I look at my surroundings, माझा विचार चालू आहे की हळूहळू माझ्या इथे रायडिंग गिअर इथे आणायचं आणि लटकवून टाकायचं आहे. का मला हे नाही माहिती, बट एक कॅफेला एक वेगळा लुक येईल, रायडर्स कॅफे वाटेल, भले पार्किंगला जागा नाही, बट दिस कॅफे इज ओन बाय अ रायडर, हे कळेल. सो बघू कसं होतं. I've never been better. That's really not a conversation I'm willing to enter. How come we all continue forcing out all of this pressure? I'm just sick of these opinions and all of these lectures. I need my space now so I can feel nothing. I live this nightmare so I can be something. Yeah. I do what I love and hope you will love me. Yeah. I face this. So if you remember me, थोड्या वेळापूर्वी म्हणालो होतो की आय नीड टू टॉक टू यू गाईज. सो बेसिकली सगळ्यांना माहिती असेल दॅट देर वॉज अ केस विथ अ फिमेल रायडर, इंटरनॅशनल फिमेल रायडर विच केम इन इंडिया फॉर अ राईड. आणि त्यासाठी आम्ही एक सोशल अवेअरनेस किंवा मीडिया अवेअरनेस म्हणून एक राईड काढली होती पुण्यामध्ये. पुण्यामध्ये ऑलमोस्ट 100 to 150 रायडर्स आले होते त्या कॅन्डल मीटअपला. बेसिकली कॅन्डल लाईट करून अवेअरनेस स्प्रेड करायचा होता मीडियामध्ये, सो दॅट द लीगल ऑथॉरिटीज विड टेक ॲक्शन अ बिट फास्टर दॅन नॉर्मल. इथे थोडा आवाज आहे, मी तिकडे जाऊनच बोलतो. सो एव्हरीथिंग वॉज गुड, राईडमध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला, बावळटपणा नाही केला कोणाला. Sometimes I really do hate me. Can't even pick my own side, yeah. What is even going on? Why the hell do I even write songs? What the hell am I doing here, man? I guess I don't understand a thing, damn. Yeah, but maybe ignorance is bliss. Yeah, I'd rather lay in the abyss. But at the same time, and be aware of what I miss. Especially if I quit. Yeah, say the hell is your last day. त्या चार लोकांपैकी एक जरी मीडियामधला असेल किंवा काय वॉट एव्हर, आपलं कारण काय होतं, आपलं कारण चांगलं होतं, कॉस्ट चांगला होता म्हणून आपण ते केलं. आता त्यात मला काही प्रॉब्लेम्स वाटले जे मला डिस्क्राईब करायचे होते म्हणून मी हा व्हिडिओ चालू केला. सो बसून बोलू का चालत बोलू. सो ओनली प्रॉब्लेम वॉज, आता आम्ही जेव्हा गेलो तिकडे तेव्हा ऑब्व्हियसली आय न्यू अ लॉट ऑफ रायडर्स फ्रॉम देम. माझे काही मित्र होते, काही वेल नोन इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स होते, इंटरनॅशनल एक दोन लोकंसुद्धा होते, लाईक फॉरेनर रायडर्स पण होते. आता झालं असं की एव्हरीवन वेन वी रीच्ड ॲट बालेवली हाईट स्ट्रीट, इराणी कॅफेला थांबलो होतो आम्ही, तर तिकडे आम्ही ग्रुप केला, सर्कल केला, लोकं बोलत होती. लोकं बोलता बोलली की वी शूड किल दीज बास्टर्ड्स हे ते, बट ठीक आहे इमोशन समजू शकतो आपण, बट ॲट दी एंड ऑफ द डे दिस इज इंडिया, इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणेच सगळं चाललं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाही होत की
कुणी मुलीला छेडलं तर कडे लोट केली किंवा हत्तीच्या पायाखाली दिलं किंवा डोकं छाटून टाकलं. त्या काळात हे सगळं व्हायचं आणि त्या काळातच मी जन्मलो पाहिजे होतं असं मला खूप वेळ वाटतं. अनफॉर्च्युनेटली आपण ह्या काळात आहोत. सो द रियालिटी इज त्या माणसांना पकडलं जाईल जे पकडलं गेलंय, 7 च्या 7 लोकांना पकडलं गेलंय. बट ॲट दी एंड ऑफ द डे कसाबसारख्या मोठ्या टेररिस्टला आपण काही नाही करू शकलो. आत्ता नंतर झालं ठीक आहे, बट ॲट दी एंड ऑफ द डे ते जेलमध्येच होतं ना, त्याला खायला द्या प्यायला द्या तेच चालू होतं. या 7 लोकांबरोबर वेगळं काय होणार आहे मला हे कळत नाही. लोक व्हिडिओवर बोलतात मारून टाकलं पाहिजे, चौकात मारलं पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला. मला पण खूप इच्छा होते, बट रियालिटी काय? रियालिटी आपल्याला माहिती आहे ना की ॲट द एंड ऑफ द डे अटक झाल्यानंतर काहीच होणार नाही आहे. जर चांगले लॉयर्स मिळाले, चांगल्या लॉयर्सनी त्यांच्यावर पण प्रेशर आणलं, तर कुठे जाऊन ते त्यांना शिक्षा मिळणार आहे. हा एक पॉईंट होता. अजून एक पॉईंट होता की तिथे त्यांचं बोलणं चालू झालं की एक माणूस म्हटला की फिमेल रायडर स्टुडंट राईड अलोन. त्याचा अर्थ तो नव्हता, त्याचा अर्थ चुकीचा नव्हता बोलायचा. त्याला बोलायचं होतं की तुम्ही सांगून राईड करा, म्हणजे मेल रायडर्सला किंवा आजूबाजूच्या रायडर्सला इन्फॉर्म करा वेन युअर राईड. बट इव्हेंच्युअली ते चुकीचं दिसलं गेलं ग्रुपमध्ये. मग एक फिमेल रायडरनी अपोज केलं त्याला की असंच कसं म्हणू शकता, ब्ला ब्ला ब्ला, कुठल्या कॉजसाठी आलो आहे, काय करतो आहे, कुठून ते काय तुमच्या बोलणी चालू झालं आहे. ते पण जाऊन दिलं. त्याच्यानंतर काय झालं, ह्यांचं चालू झालं की वुमन रायडर्सनी असं राईड केलं पाहिजे, वुमन रायडर्सनी तसं राईड केलं पाहिजे, तुम्ही सेफ्टी कशी पाळता हे प्रश्न विचारले. रायडर्स म्हटले की आमच्याबरोबर जी मुलं राईड करतात ती खूप चांगली आहेत, ब्ला ब्ला ब्ला. अरे पण तुम्ही हे माणसं मारली पाहिजेत किंवा माणसांना शिक्षा झाली पाहिजे, हे सगळं बोलताय मान्य आहे, झालीच पाहिजे, नो डाऊट. बट एकानेही हा टॉपिक नाही काढला की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या ह्याच्यात एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे. जर ती माणसं शिकलेली असती तर अशी घटना घडली असती का? मी असं नाही म्हणत की अनएज्युकेटेड लोक, इलिटरेट लोकच असं करतात, नाही. ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंग हॅज टू साईड्स, इव्हिल आणि चांगलं, सगळ्यांमध्ये असतं, मॅथ पण आहे. बट एज्युकेशननी किंवा लिटरसीनी तुम्हाला ती इव्हिल साईड कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी येते. ती जर तुमच्याकडे कॅपॅसिटी येण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जायला लागतं, लोकांबरोबर बोलायला लागतं, 4 लोकांच्या शिवाय खायला लागतं, 4 लोकांना शिवाय द्यायला लागतं. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तुम्हाला कळतं की समाजात कसं वावरायचं. गावाकडची लोकं आहेत, यांना 4 पिक्चर बघून लोकांना तेच वाटतं. आणि खूप लोकं बावळ्यासारखी यूट्यूबवर पण हेच प्रमोट करतात, 6,000 रशियन, 6,000 रशियन. आणि तुम्हाला अक्कल आहे का जे लोकं बघतायत त्यांच्याकडे काय पोचतं आहे आपल्यामुळं? खूप वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. बट माझं एवढंच म्हणणं आहे की एव्हरी वन हॅज दॅट इव्हिल साईड, बट इफ यू कॅन कंट्रोल इट देन यू आर अ ह्युमन. नाहीतर प्राणी आणि तुमचा काही फरकच नाही आहे. समोर कुत्री आहेत, कुत्र्यांना जे मनात वाटतं ते करतात. अरे पण त्यांना पण जास्त अक्कल आहे. एकानेही तो पॉईंट नाही काढला की एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे. सगळे हेच म्हणत होते की असं रुरल अर्बन एरियाजमध्ये, म्हणजे सगळे हेच म्हणत होते की असं गावाकडे राईड करताना तुम्ही सांगितलं पाहिजे, एकटं राईड नाही केलं पाहिजे, 2-3 माणसांना घेऊन राईड केलं पाहिजे. काही गरज नाही आहे. एज्युकेट चिल्ड्रन. आत्ताच्या मुलांना एज्युकेशन द्या म्हणजे पुढच्या पिढ्या नीट निघतील. आत्ताच्या ज्या पिढ्या निघाल्यात काही नाही करू शकत. पुढच्या पिढी तुमच्याच हातात आहेत, जितकं पॉसिबल आहे तितकं एज्युकेट करा ना त्यांना. काय म्हणजे मला हे कळतच नाही. एज्युकेशनचं महत्त्व आत्ता कळायला लागलंय मला सुद्धा. एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला समज देते समाजात कसं वागायचं ना, याची समज एज्युकेशननीच घेते. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला थोडं सोशलाइज पण व्हायला लागतं. इव्हेंच्युअली जर एका प्राण्याला कोंडून ठेवलं आणि अचानक एका जगात सोडून दिलं, तो त्याच्या मनात जे येईल तेच करणार आहे बेसिकली. पण त्याच प्राण्याला जर तुम्ही पाळलंय लहानपणीपासून, फॉर एक्झाम्पल बडीला मी लहानपणीपासून पाळलंय, त्याला काय चुकीचं काय बरोबर कुठे काय करायचं हे शिकवलंय, त्यामुळे तो माणसांमध्ये वावरतोय आणि राहतोय. त्याला जर बंद खोलीत कोंडून ठेवलं असतं, काहीच माहीत नाही काय बरोबर काय चुकीचं, आणि एक दिवशी अचानक बाहेर सोडून दिलं असतं, तर तो ऑब्व्हियसली वाईल्ड अॅनिमल सारखा बिहेव्ह करणार ना.
ह्युमन्स आर ॲनिमल्स, यू नीड टू एज्युकेट. आय नो आपला व्लॉग का ह्या गोष्टींसाठी नाही आहे, बट जस्टिस फॉर हर एवढं म्हणून जस्टिस मिळणार आहे का? आणि पुढच्या पिढ्यांचं काय? भले ते गावाकडे असू देत, कितीही खराब एरिया असू दे, इंडियाचं नाव खराब होत आहे ते होतच आहे, बट तुम्ही एज्युकेशन द्या, बेसिक एज्युकेशन द्या, बेसिक गोष्टी शिकवा त्यांना, तिकडच्या मुलांना. का होईल अशा गोष्टी? वेगळ्या कलरचा माणूस बघितला नाही की त्याच्याबद्दल गॉसिप चालू होतं आपल्या इथे. ठीक आहे, नेव्हर माइंड. मला जे मनात वाटलं ते मी बोललो. मला हे बोलायचं होतं आता, ती राईड करून मला 3 दिवस झाले. त्या राईडला सुद्धा हुशार लोक गाड्या पळवत होते, गाड्यांचे आवाज करत होते. आपण घरासाठी राईड केलो हे विसरले होते. काय नाही बोलू शकत. जो हुआ सो हुआ. मेरा यही कहना है कि पॉसिबल हो तो एजुकेट करो, अडॉप्ट कर लो एक दो बच्चों को. घर पे लेके नहीं आना है, उनका एजुकेशन का खर्चा उठाना है. मेरी उतनी कैपेसिटी होती तो मैं करता. अगर किसी की कैपेसिटी है टू अडॉप्ट 1 or 2 स्टूडेंट्स, डू इट. और बच्चे, बच्चों को ग्रो करना है अपने को. ऐसा नहीं कि 12th और मास्टर्स के किसी को तुमने फीस दे दिया, नहीं, बच्चों से शुरू करो. बहुत लंबा होगा ये बात. लेट्स लीव इट ऑफ, लेट्स स्टार्ट न्यू टुमारो. दैट्स इट फॉर टुडेज वीडियो. मैं मेरा वॉक खत्म करके आई विल बी गोइंग होम. हियर इज माय कंपेनियन टुडे. हाय. नेवर माइंड गाइस, लेट्स एंड इट ऑन अ गुड नोट. दॅट मला फक्त एवढंच इम्पॉर्टंट वाटलं की एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि त्यांनी बरंच, मी असं नाही म्हणणार की यू विल बी सक्सेसफुल अँड ऑल. तुम्हाला समाजात वावरायची अक्कल येते, दॅट्स इट. माझ्याप्रमाणे एज्युकेशन ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो सी यू गाईज इन टुमॉरोज व्लॉग. आय नो बहुत बड़ा था और कुछ लोगों ने देखा भी नहीं होगा ये पार्ट, बट दॅट्स फाईन. जिन्होंने देखा उनको पता चल गया कि मेरे दिन में क्या चल रहा था. सी यू टुमॉरो विथ अनदर व्लॉग, विथ अनदर वीडियो, विथ अनदर टॉपिक. अपने यहाँ पे ऐसे गहन टॉपिक्स पे बात नहीं होती है. ये आज हुआ बिकॉज चल रहा था दिमाग में बहुत दिन से. चलो, सी यू, टेक केयर, बाय बाय.